नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण आपलं राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या संदर्भामध्ये माहिती पाहिली. आता आजच्या तासिकेला आपण आपलं राज्यशास्त्राचं दुसरं प्रकरण भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या संदर्भामध्ये माहिती पाहतोय. पहा मुलांनो, आपण मागच्या तासिकेला पाहिलं की आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही किती महत्त्वपूर्ण असते. आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे काय आणि प्रत्येक राष्ट्र जे स्वतंत्र आणि सार्वभौम आहे ते या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा घटक असतं. कारण या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा भाग बनल्याशिवाय, घटक बनल्याशिवाय त्या राष्ट्राला आपला विकास साधता येत नाही. कारण प्रत्येक राष्ट्र हे सर्वार्थानं अगदी सगळ्याच क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण असतं, स्वावलंबी असतं असं अजिबात नाही. त्यामुळं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रातील गरजेसाठी त्याला दुसऱ्या राष्ट्रावरती अवलंबून राहावं लागतं. आणि या परस्परावलंबनातूनच जी एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण होते त्या व्यवस्थेचा प्रत्येक राष्ट्र हे अविभाज्य असं भाग आणि घटक बनत असतं. तर हे जे परस्परावलंबन आहे म्हणजे एकमेकांवर अवलंबून असणं आहे, हे एकमेकांवर अवलंबून असणं कशासाठी आहे? आपल्या आणि समोरच्याच्या पण फायद्यासाठी. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी या परस्परावलंबनामधून साध्य होत असतात. यात फक्त एकाचाच फायदा होतो असं नाही, त्यात सगळ्यांचाच फायदा आणि सगळ्यांचंच हित असतं. ठीक आहे, तर हे जे परस्परावलंबन आहे, परस्परांना सहकार्य करणं आहे, परस्परांसोबत व्यवहार करणं आहे, देवाणघेवाण करणं आहे, एकमेकांच्या राष्ट्रामध्ये आयात निर्यात करणं आहे, देवघेव आहे, ही जी एकमेकांमध्ये राष्ट्रांची ती करीत असताना काही एक विचार समोर ठेवून प्रत्येक राष्ट्राला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये वागावं लागतं, वर्तन करावं लागतं, निर्णय घ्यावे लागतात, भूमिका घ्यावी लागते. मग ही जी भूमिका असते तिला परराष्ट्र धोरण असं आपण म्हणत असतो. म्हणजे परराष्ट्र धोरणाची वाटचाल भारताच्या पाहत असताना पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल की परराष्ट्र धोरण म्हणजे नेमकं काय, ते कसं आकाराला येतं, आणि मग भारताचं परराष्ट्र धोरण कसं आकाराला आलं, भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या पाठीमागची वैचारिक बैठक काय आहे, कोणत्या मूल्यांचं अनुसरण परराष्ट्र धोरण आखत असताना भारत करतो आहे आणि त्याचे कसे चांगले परिणाम आम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण पाहू की परराष्ट्र धोरण म्हणजे काय. बघा, आत्ताच मी म्हणाले की कोणतंच राष्ट्र सर्वार्थानं स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी नसतं, त्यामुळे त्याला दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहावं लागतं. आणि या परस्परावलंबनाच्या वेळी प्रत्येक राष्ट्राला काही विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात व्यवहार करीत असताना. बरोबर आहे. मग कोणकोणत्या संदर्भात विचार करावा लागतो, इतर राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करताना, ते संबंध वृद्धिंगत करताना, वाढवताना. बरोबर आहे. तर कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, जे परराष्ट्र धोरण कसं आकाराला येतं कोणत्याही राष्ट्राचं, त्याचा आपण विचार करतोय. तर कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची हे प्रत्येक राष्ट्र ठरवत असत, कारण तो अधिकार प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राला दिलेला आहेच आहे तो अधिकार, आणि सगळ्यांनी तो मान्य केलेलाच असतो आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये. कोणत्या राष्ट्राशी कितपत संबंध, कशा प्रकारचे संबंध आपल्याला प्रस्थापित करायचे आहेत आणि ते कसे वाढवायचे आहेत, त्यासाठी आपल्याला काय काय भूमिका घ्यावी लागेल, कृती करावी लागेल, कसा व्यवहार त्या राष्ट्राशी आपल्याला ठेवावा लागेल, या संदर्भात विचार करण्याचा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राला असतो. दुसरं, जगात अनेक गट वेगवेगळ्या हितसंबंधाच्या अनुषंगाने, वेगवेगळ्या हेतूने, उद्दिष्टाने निर्माण होत असतात. कधी आर्थिक हित साध्य करणं हे हित, हे त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट असतं, तर कधी शस्त्रास्त्राच्या दृष्टिकोनातून, आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून, संरक्षण साध्य करण्यासाठी म्हणून राष्ट्र गट तयार करीत असतात. म्हणजे वेगवेगळ्या
हेतू पायी उद्दिष्टा पायी जगात गट स्थापन होत असतात. मग कोणत्या गटात आपल्याला सहभागी व्हायचे की कुठल्याच गटात सहभागी व्हायचं नाही, कुठलाही गट स्थापन करायचा नाही, या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा सुद्धा स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राला सर्वस्वी अधिकार असतो. त्यातून परराष्ट्र धोरण आकाराला येतं. मग पहिलं काय म्हणालो आपण, परराष्ट्र धोरण म्हणजे काय, ते कसं आकाराला येतं, कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचं. गट नेहमी वाईटच असतात असं नाही, गटबाजीच राजकारण हे घाणेरडं होत. कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये म्हणजे जगात वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक घडामोडी घडत असतात, नैसर्गिक असो की मानव निर्मित असो कृत्रिम असो, या घडामोडी या घडतच असतात. त्याच्यातून कधी कधी समस्या पण निर्माण होतात, कधी कधी चांगलं पण घडतं, बरोबर आहे. सगळीकडं सहकार्याचं वातावरण पण निर्माण होतं, सगळेजण वसुधैव कुटुंबकम म्हणून जगावं हे मान्य पण करतात, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं पण म्हणून एकमेकांच्या हातामध्ये हात घालून चालायला लागतात. म्हणजे अनेक घडामोडी घडतात. या घडामोडीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भामध्ये कधी दोन देशांमध्ये युद्ध चालू असतं किंवा युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होते, संघर्ष असतो त्या देशामध्ये किंवा टोकाची स्पर्धा असते, अशा वेळी आपल्याला कोणती भूमिका घ्यायची आहे त्या दोन देशाच्या त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राला असतो. त्याला परराष्ट्र धोरण असं म्हणायचं, ठीक आहे. मग तिसरा मुद्दा काय, परराष्ट्र धोरण म्हणजे काय, या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा जागतिक घडामोडींच्या संदर्भात जागतिक जगात घडणाऱ्या घडामोडींमधूनच आंतरराष्ट्रीय राजकारण आकाराला येत असतं. जागतिक घडामोडींच्या संदर्भात कोणती भूमिका घ्यायची, कशी भूमिका घ्यायची, अनुकूल प्रतिकूल सकारात्मक नकारात्मक अलिप्त तटस्थ कोणती भूमिका घ्यायची याच्यावर प्रत्येक राष्ट्राला विचार करावा लागतो. कशा कशावर विचार करावा लागतो, कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, हे परराष्ट्र आहेत ना, दुसऱ्या राष्ट्राच्या संदर्भातला हा विचार आहे ना, कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचं. जगभरात वेगवेगळ्या हेतूने जी गटांची निर्मिती होते त्यापैकी नेमकं कोणत्या गटात आपल्याला सामील व्हायचे, सहभागी व्हायचे, कोणत्या गटाचा आपल्याला भाग बनायचे, सदस्य बनायचे, त्याच्याविषयी निर्णय घेणं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जगात ज्या विविध क्षेत्रात विविध घडामोडी घडत असतात त्या घडामोडींच्या संदर्भात नेमकी आपल्या राष्ट्राची भूमिका काय असावी, कोणते निर्णय घ्यावेत आपण त्या घडामोडींच्या संदर्भामध्ये, यावर विचार करावा लागतो. आणि हा विचार एका बैठकीवर किंवा एका चौकटीमध्ये केला जातो. विचारांची एक बैठक असते, त्या दृष्टिकोनातूनच हा विचार आकाराला येत असतो. म्हणजे पहा, आमच्या राष्ट्राचं नेहमीच असं तत्व राहिलेलं आहे, जागतिक शांतता सुरक्षितता धोक्यात येणार नाही, शेजारी राष्ट्राशी नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध असावेत, इतर राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा सार्वभौमत्वाचा आपण आदर करावा, जगात सगळ्यांनीच एकमेकांच्या संदर्भात न्याय्य अशी भूमिका घ्यावी, सगळ्या करारांचं तहांचं आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या पालन केलं जावं, शांततेच्या मार्गाने बैठका घेऊन लवादाच्या मार्गाने चर्चेच्या मार्गाने सामोपचारानं सहकार्याच्या सौहार्दाच्या मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये निर्माण झालेले प्रश्न सोडवले जावेत, सुटावेत. या दृष्टिकोनातून आम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणाचा प्रश्नांचा समस्यांचा घडामोडींचा विचार करीत असतो. ही भारताच्या परराष्ट्र धोरणाची वैचारिक बैठक आहे.
ही चौकट आहे ज्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अशांतता निर्माण होईल असं परराष्ट्र धोरण भारत कधीच आखत नाही कारण विचारांची चौकटच तशी आहे ना मानवतावादाला महत्त्व देणारा इतरांच्या स्वातंत्र्याला सार्वभौमत्वाला मान देणारा बरोबर आहे असा विचार आहे आमचा परराष्ट्र धोरण आखत असताना आणि प्रत्येकच राष्ट्राला कशा ना कशा पद्धतीचा विचार करावाच लागतो विचारांची एक बैठक विचारांची एक चौकट आखावी लागते आणि त्या चौकटीमधून परराष्ट्र धोरण आखावं लागतं मग ही जी विचारांची चौकट आहे या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी किंवा आपली भूमिका साकारण्यासाठी ती जी विचारांची एक चौकट आहे त्या चौकटीला काय म्हटलं जातं परराष्ट्र धोरण दुसऱ्या राष्ट्राशी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये आपली भूमिका काय असणार आहे हे ज्या विचाराच्या चौकटीतून ठरवलं जातं त्या विचाराच्या चौकटीला त्या विचारसरणीला काय म्हटलं जातं परराष्ट्र धोरण दुसऱ्या राष्ट्राशी कशा पद्धतीनं व्यवहार असावा यासंबंधीचा विचार त्याला म्हणायचं परराष्ट्र धोरण ठीक आहे कोणती भूमिका घ्यायची यासंबंधी विचारांची जी चौकट असते तिला परराष्ट्र धोरण असं म्हणतात आणि प्रत्येक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र परराष्ट्र धोरण आखत असतं कोणत्या ना कोणत्या विचारांच्या चौकटीमध्ये राहून म्हणून तर प्रत्येक राष्ट्राचं परराष्ट्र धोरण हे सारखंच असतं असं नाही कारण ते राष्ट्र कोणत्या विचाराला कोणत्या मूल्यांना प्राधान्य देतं कोणत्या तत्वांना प्राधान्य देतं त्याच्यावर त्या राष्ट्राचं परराष्ट्र धोरण अवलंबून असतं ठीक आहे पण प्रत्येक राष्ट्र परराष्ट्र धोरण मात्र आखतच असतं ते या मुद्द्यांच्या अनुषंगाने ठीक आहे यात एक विचार प्रमुख असतो की एखादं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी व्यवहार करीत असताना फक्त मोजक्याच राष्ट्रांचा फायदा होईल आणि इतर राष्ट्रांचं अहित होईल असं परराष्ट्र धोरण कोणत्याही राष्ट्राला आखता येत नाही त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यवस्था दूषित होऊ शकते बरोबर आहे आंतरराष्ट्रीय राजकारण दूषित होऊ शकतं शांततेचा भंग होऊ शकतो म्हणून प्रत्येक राष्ट्राला असं परराष्ट्र धोरण आखावं लागतं जेणेकरून आंतरराष्ट्रीय व्यवस्था छिन्नविछिन्न होणार नाही ती अबाधित राहील ती सुरक्षित राहील ती चांगल्या पद्धतीनं राहील ठीक आहे आता पुढं बघूया आपण मग हे परराष्ट्र धोरण प्रत्येक राष्ट्र आखतं कशासाठी परराष्ट्र धोरण आखण्याचा प्रत्येक राष्ट्राचा हेतू काय उद्दिष्ट काय कोणती उद्दिष्ट समोर ठेवून प्रत्येक राष्ट्र परराष्ट्र धोरण आखत असतं बघा राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे परराष्ट्र धोरण आखण्याच्या पाठीमागं प्रत्येक राष्ट्राचं राष्ट्रीय हितसंबंध प्रामुख्याने दडलेलं असतं म्हणजे आपल्या राष्ट्राचं हित समोर ठेवूनच जगातल्या इतर राष्ट्रांशी कशा प्रकारचे संबंध आपण प्रस्थापित करायचे कशा प्रकारची देवाणघेवाण करायची कशा प्रकारचा व्यवहार करायचा हे प्रत्येक राष्ट्र ठरवत असतं म्हणजे परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय हितसंबंध यांचा खूप जवळचा संबंध आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटलं तरी काही हरकत नाही इतका निकटचा जवळचा असा अविभाज्य संबंध या दोघांमध्ये कोणामध्ये राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण कारण राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्ट आहेत एखाद्या राष्ट्राची तर परराष्ट्र धोरण ही उद्दिष्ट साध्य करण्याचं साधन आहे लक्षात येत आहे राष्ट्रीय हितसंबंध राष्ट्राचं हित हे सर्वोपरी असतं प्रत्येक राष्ट्र राष्ट्राच्या हिताला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अग्रक्रमाचं असं स्थान देत असतं मग ही राष्ट्रीय हितसंबंध जोपासण्यासाठी म्हणून
जे साधन लागतं त्या साधनाचं नाव परराष्ट्र धोरण असं आहे. मग राष्ट्रीय हितसंबंध जोपासणं एखाद्या राष्ट्राने म्हणजे नेमकं काय करणं? राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय? तर साधारणपणे चार गोष्टींना राष्ट्रीय हितसंबंधामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. चार गोष्टीचं संरक्षण म्हणजे एखाद्या राष्ट्राचं हित साधणं. चार गोष्टी प्रस्थापित करणं म्हणजे एखाद्या राष्ट्राचं हित साधणं असं म्हटलं जातं. मग कोणत्या त्या चार गोष्टी ज्यांना राष्ट्राच्या हितामध्ये सगळ्यात वरचं स्थान आहे? ते म्हणजे प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्याचा कसोशीनं प्रयत्न करीत असतं. म्हणजे प्रत्येक राष्ट्राचं हित कशात आहे? त्या राष्ट्राचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यात, अखंड ठेवण्यात, अक्षुण्य ठेवण्यात. बरोबर आहे? म्हणजे आपल्या देशाचं स्वातंत्र्य जपण्यात प्रत्येक राष्ट्राचं हित आहे. जो देश स्वतंत्र आहे तो स्वतंत्र कोणत्याही परिस्थितीमध्ये राहिलाच पाहिजे याच्यासाठी प्रत्येक राष्ट्र प्रयत्नरत असतं. त्याच्यासाठीच इतर राष्ट्रांसोबत जे काही संबंध ते प्रस्थापित करतं त्याच्या पाठीमागं विचारपूर्वक म्हणजे विचारांची बैठक, विचारांची चौकट याच्यातूनच ते मार्गक्रमण करीत असतं, प्रवास करीत असतं. ठीक आहे? म्हणजे पहिलं राष्ट्राचं हित कोणतंही राष्ट्र असो, छोटं असो, मोठं असो, प्रगत, मागास, विकसनशील, विकसित, एखादी महासत्ता असो, गरीब राष्ट्र असो, प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्राचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतं. कारण त्यातच त्या राष्ट्राचं हित सामावलेलं असतं. ठीक आहे? म्हणून पहिला मुद्दा राष्ट्रीय हितसंबंधाचा, राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे. दुसरा मुद्दा, आणखी कोणत्या मुद्द्याच्या अनुषंगाने दुसऱ्या राष्ट्रासोबत एखादं राष्ट्र संबंध प्रस्थापित करीत असतं? पहा, सार्वभौमत्व याला खूप महत्व देतं प्रत्येक राष्ट्र. सार्वभौमत्वाचा अर्थ स्वातंत्र्य वेगळं आणि सार्वभौमत्व वेगळं. सार्वभौमत्व म्हणजे माझ्या राष्ट्राच्या अंतर्गत बाबींच्या संदर्भात, माझ्या राष्ट्राच्या अंतर्गत राज्यकारभाराच्या संदर्भात आणि परराष्ट्र धोरण आखण्याच्या संदर्भात, इतर राष्ट्राशी संबंध प्रस्थापित करण्याच्या संदर्भात सगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यासाठी माझं राष्ट्र स्वतंत्र असणं, मोकळं असणं, त्याच्यावर इतर कोणत्याही राष्ट्राचा त्या संदर्भामध्ये दबाव नसणं, नियंत्रण नसणं, प्रभाव नसणं, की मला एक्स वाय झड अशा कोणत्याही जगातल्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करायचे आहेत, ते संबंध कसे वाढवायचे आहेत, या संदर्भामध्ये कोणते करार करायचे आहेत, कसे तह करायचे आहेत. आंतरराष्ट्रीय संघटना या जगात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्थापन होतात, कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा आम्हाला भाग बनायचा आहे किंवा नाही या संदर्भात विचार करण्याचा, निर्णय घेण्याचा, भूमिका घेण्याचा अधिकार, त्याला म्हणायचं सार्वभौमत्व. त्याला काय म्हणायचं? सार्वभौमत्व. तर या आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचा निर्णय घेण्याची प्रत्येक राष्ट्राची जी क्षमता आहे, निर्णय घेण्याचा प्रत्येक राष्ट्राला जो अधिकार आहे अंतर्गत क्षेत्रामध्ये आणि बाह्य क्षेत्रामध्ये, परराष्ट्र क्षेत्रामध्ये, तो अधिकार तसाच राहावा, अबाधित राहावा यासाठी प्रत्येक राष्ट्र प्रयत्नरत असतं. कारण त्यातच राष्ट्राचं हित सामावलेलं असतं. म्हणून आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचा रक्षण करणे किंवा सार्वभौमत्व अबाधित ठेवणे, कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, कोणत्याही राष्ट्राशी कशाही प्रकारचा करार केला, तह केला, संबंध प्रस्थापित केले, देवाणघेवाण केली, आयात निर्यात केली, तरी सार्वभौमत्व मात्र अबाधितच राहिलं पाहिजे. माझा तो जो अधिकार आहे निर्णय घेण्याचा अंतर्गत आणि बाह्य क्षेत्रामध्ये तो अबाधित राहिला पाहिजे.
बरोबर आहे, तो वाईट अर्थाने प्रभावित नाही झाला पाहिजे. याकडे प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करीत असताना लक्ष देत असतं. तिसरे, देशाच्या अखंडतेचं रक्षण करणं, म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमांचं रक्षण करणं, देशाच्या अखंडतेचं रक्षण करणं, देशाच्या एकतेचं एकात्मतेचं रक्षण करणं, हे समोर ठेवूनच इतर राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित केले जातात. म्हणजे देशाचं अखंडत्व, देशाच्या भौगोलिक सीमांचं संरक्षण, देशाला त्या संदर्भात सामर्थ्यशाली करणं, यातच एखाद्या राष्ट्राचं हित दडलेलं असतं. म्हणून राष्ट्रीय हितसंबंधामध्ये देशाच्या भौगोलिक सीमांचं आणि अखंडतेचं संरक्षण करणं हे पण अग्रक्रमाने आपल्याला घ्यावं लागतं. देशाच्या अखंडतेचे आणि भौगोलिक सीमांचे संरक्षण, यातही प्रत्येक राष्ट्राचं हित दडलेलं असतं. त्यानंतर आहे, आधुनिक काळामध्ये ज्या गोष्टीला परराष्ट्र धोरणामध्ये खूप महत्त्व आहे पूर्वीपेक्षा, ते म्हणजे आर्थिक विकास. आपल्या देशाचा आर्थिक फायदा, आर्थिक हित ज्यात दडलेलं आहे, अशाच प्रकारचे संबंध निर्माण करणं आणि ते वृद्धिंगत करणं, वाढवणं, ते पुढं नेणं, ते चालवणं, याच्याकडं प्रत्येक राष्ट्र लक्ष देत असतं. म्हणजे आर्थिक विकास हा सुद्धा राष्ट्राच्या हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे. राष्ट्राचा आर्थिक विकास साधणे, त्यासाठी प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी संबंध प्रस्थापित करीत असताना विचार करतो की या संबंधातून माझ्या राष्ट्राचा आर्थिक विकास झाला पाहिजे, माझ्या राष्ट्राचा आर्थिक फायदा झाला पाहिजे, माझ्या राष्ट्राचा आर्थिक हित झालं पाहिजे. तर या चार मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्राचे हितसंबंध जपत राखत परराष्ट्र धोरण आखत असतं. म्हणजे ही उद्दिष्ट आहे, आणि या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी, पूर्णतेसाठी, ती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र परराष्ट्र धोरण या साधनाची निर्मिती करीत असतं. म्हणजे परराष्ट्र धोरणाचा साधन म्हणून हे साध्य करण्यासाठी, ही उद्दिष्ट, हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र वापर करीत असतं, परराष्ट्र धोरणाला आकार देत असतं. हे करीत असताना परराष्ट्र धोरण नेहमी सारखंच असतं असं नाही मुलांनो, त्यामध्ये बदल पण होत असतात. जशी परिस्थिती बदलली, गरजा बदलल्या, त्याप्रमाणे परराष्ट्र धोरण काळाप्रमाणे बदलावं लागतं. अगदी 1947 वेळी जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, त्यावेळी ज्या पद्धतीचं आपलं परराष्ट्र धोरण होतं, आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भात जसे आपले विचार होते, तसेच आज आहेत असं नाही. हां, विचारांची चौकट तीच आहे, विचारांची चौकट तीच. म्हणजे जगामध्ये शांतता असावी, प्रत्येकाला सुरक्षित वातावरणामध्ये जगता यावं, विकास साधता यावं, प्रत्येक राष्ट्राला इतर राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा सार्वभौमत्वाचा आदर करावा, या सगळ्या वैचारिक चौकटीला अनुसरूनच परराष्ट्र धोरण आखलं जातं. पण अगदी सेम टू सेम त्या दशकामध्ये, 50-60 जसं परराष्ट्र धोरण होतं तसंच आज आहे असं म्हणता येत नाही, कारण काळानुरूप, परिस्थितीनुरूप, गरजेनुरूप त्यात बदल प्रत्येक राष्ट्राला करावे लागतातच. तर परराष्ट्र धोरण निश्चित करणारे साधारणपणे घटक कोणकोणते आहेत? कोणत्याही राष्ट्राचं परराष्ट्र धोरण असो, ते परराष्ट्र धोरण कसं आकाराला येतं, कशा कशावर परराष्ट्र धोरण अवलंबून असतं, म्हणून तर प्रत्येक राष्ट्राचं परराष्ट्र धोरण हे वेगळं असतं. कशामुळं? कारण परराष्ट्र धोरण निश्चित करणारे 5 घटक आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. परराष्ट्र धोरण कोणत्याही राष्ट्राचं असो, छोट्या मोठ्या कोणत्याही, निश्चित करणारे घटक आपल्याला परीक्षेमध्ये याच्यावरती 2 गुणांसाठी टिपा लिहा किंवा 3 गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा
या अंतर्गत प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे काळजीपूर्वक हा घटक समजून घ्या याचा वाचन करा ठीक आहे बघा परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कोणताही देश असो त्या देशाचं परराष्ट्र धोरण पाच बाबींवरती अवलंबून असतं एक देशाचं भौगोलिक स्थान देशाचे भौगोलिक स्थान पाहा मुलांनो जगाचा भौगोलिक नकाशा तुम्ही पाहिलेला आहे त्या नकाशाचं जर काळजीपूर्वक अवलोकन केलं असेल किंवा कराल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक देश जो आहे त्याचं भौगोलिक स्थान हे वैशिष्ट्यपूर्ण असं आहे कसं एखादा देश असतो ज्याला खूप शेजारी असतात जसं भारतासारखा चीनसारखा देश आहे एखादा जपानसारखा देश असतो ज्याला खूप शेजारी राष्ट्र नसतात शेजारी राष्ट्र त्याच्यापासून खूप दूर अंतरावर असतात एखाद्या राष्ट्राला खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला असतो जसा आपला देश आहे एखाद्या राष्ट्राला समुद्र किनाराच नसतो जसा भूतान आहे नेपाळ आहे लँड लॉकड कंट्रीज आहेत या बरोबर आहे सगळीकडं जमिनीने लॉक झालेल्या बंदिस्त झालेल्या अशा एखादा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असतो एखादा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटा असतो एखाद्या देशाची लोकसंख्या खूप असते अफाट असते चीन आणि भारतासारखी तर एखाद्या देशाची लोकसंख्याही कमी असते ऑस्ट्रेलियासारख्या देशाची किंवा त्याच्यापेक्षा छोट्या छोट्या अशा देशांची एखाद्या देशातली जी जमीन आहे जी माती आहे ती खूप सकस असते ती खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन करून देणारी असते तर एखाद्या देशाची माती ही निकृष्ट दर्जाची असते नापिकी असते त्या ठिकाणी बरोबर आहे त्याचप्रमाणे वनसंपत्ती किंवा सागर संपत्ती खनिज संपत्ती याही संदर्भामध्ये प्रत्येक देशाची स्थिती ही एकमेकांपासून वेगवेगळी अशी असते बरोबर आहे मग हे जे घटक आहेत सगळे आत्ता आपण उल्लेखिलेले ते घटक त्या देशाचं परराष्ट्र धोरण आखण्यात त्याला मदत करीत असतात किंवा त्या घटकांचा त्या देशाला परराष्ट्र धोरण आखत असताना विचार करावा लागतो समजा एखादा देश आहे त्याला समुद्र किनारा नाही किंवा शेतीयोग्य जमीन पण नाही खरी संपत्ती नाही आहे त्या देशाकडं नैसर्गिक साधन संपत्ती पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहे त्या देशाकडं अशा देशाला परराष्ट्र धोरण आखत असताना मर्यादा येतात हा विचार करावा लागतो त्या देशाला की मला अनेक गोष्टींसाठी दुसऱ्याच राष्ट्रांवर अवलंबून राहावं लागतं माझ्या गरजा माझ्या राष्ट्राकडूनच म्हणजे माझ्या राष्ट्रातच पुरवल्या जाऊ शकत नाहीत तेवढी क्षमता आपल्या राष्ट्राची नाही आहे तेव्हा आपल्याला दुसऱ्या राष्ट्रांशी जुळवूनच घ्यावं लागतं अशाच पद्धतीचं परराष्ट्र धोरण त्या राष्ट्राला आखावं लागतं म्हणजे हे जे घटक आहेत देशाचं भौगोलिक स्थान हा घटक एखाद्या राष्ट्राचं परराष्ट्र धोरण आखत असताना खूप प्रभाव पाडणारं महत्त्वपूर्ण असा तो घटक आहे ठीक आहे पहिलं झालं देशाचं भौगोलिक स्थान दुसरा कोणता घटक आणखी प्रभाव पाडतो एखाद्या देशाचं परराष्ट्र धोरण आखत असताना राजकीय व्यवस्था बघा काही देशामध्ये राजेशाही असते काही देशामध्ये हुकुमशाही असते एखाद्या व्यक्तीची असते एखाद्या संस्थेची असते लष्कराची असते काही देशामध्ये लोकशाही असते मग ज्या ठिकाणी लोकशाही आहे तिथं पण प्रत्यक्ष लोकशाही असते अप्रत्यक्ष लोकशाही असते किंवा संसदीय लोकशाही असते अध्यक्षीय लोकशाही असते त्यातही संघराज्यात्मक शासन पद्धती असते राज्यसंघ शासन पद्धती असते आपण जर आपल्या भारताचा विचार केला तर आपल्या भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती आहे राजकीय व्यवस्था म्हणजे राज्यकारभार आपल्या देशाचा कशा पद्धतीनं केला जावा या संदर्भातली त्या देशाने स्वीकारलेली व्यवस्था केलेली तरतूद बरोबर आहे त्याला राजकीय व्यवस्था असं म्हणायचं मग आमच्याकडं संघराज्य शासन पद्धती आहे आमच्या देशाचं अफाट क्षेत्रफळ लोकसंख्या विविधता या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे मग भारतासारख्या संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेल्या राष्ट्राला घटक राज्यांचा विचार करावा लागतो परराष्ट्र धोरण आखत असताना तुम्ही म्हणाल तो का कशासाठी घटक राज्यांचा विचार परराष्ट्र धोरण कोण आखतं
केंद्र सरकार राखत असतं तो अधिकार केंद्राचा आहे पण राज्यांचा त्या संदर्भामध्ये केंद्राला अग्रक्रमाने विचार करावा लागतो कारण जिथे संघराज्य शासन पद्धती असते एखाद्या घटक राज्याच्या शेजारी दुसरे राष्ट्र असतं त्या शेजारच्या राष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी घडतात मग नैसर्गिक असो की कृत्रिम मानव निर्मित असो त्या घडामोडींचा परिणाम आपल्या देशातल्या त्या राष्ट्राच्या शेजारी असणाऱ्या घटक राज्यावरती झाल्याशिवाय राहत नाही मग एखादी नैसर्गिक पण घटना असेल जसं पाकिस्तानमध्ये मागे एक 2-3 महिन्यापूर्वी टोळधाड आली आणि त्या टोळधाडीचा जो त्या ठिकाणी टोळधाडीने कहर माजवला तीच टोळधाड आपल्या भारतामध्ये पण नंतर आली पाकिस्तानमधून उठाली भारतात आली मग भारतामध्ये पाकिस्तानच्या सीमेला लागून जी घटक राज्य आहेत त्याच्यामध्ये या टोळधाडीचं आक्रमण झालं टोळ म्हणजे शेतातलं धान्य फस्त करणारे कीटक त्याला तुम्ही नागतोडा असं सुद्धा संबोधता हिरव्या रंगाचा जो असतो ठीक आहे तर लाखोच्या संख्येने हे कीटक हे किडे भारतातल्या पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात असलेल्या अशा त्या घटक राज्यामध्ये त्यांचं आक्रमण झालं म्हणजे तिथल्या नैसर्गिक घडामोडींचा सुद्धा आमच्याकडे परिणाम होतो दुसरं नेपाळमध्ये खूप पाऊस पडला की आसामला त्याचा फटका बसतच असतो कारण ब्रह्मपुत्रा नदीला आसाममध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येतं पूर येतो महापूर येतो आणि आसामचं नुकसान होतं आणि तसंच ते पश्चिम बंगालपर्यंतच्या लोकांना त्या नेपाळमध्ये खूप पाऊस पडण्याचा परिणाम वाईट अर्थाने भोगावा लागतो म्हणजे संघराज्य शासन पद्धती भारतासारखी ज्या देशामध्ये आहे त्यांना घटक राज्यांचा विचार करूनच परराष्ट्र धोरण आखावं लागतं जसं श्रीलंकेमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम हा श्रीलंकेच्या जवळ भारताचे घटक राज्य जे आहे तमिळनाडू त्या तमिळनाडूमध्ये परिणाम होतच असतो श्रीलंकेत जे काही होईल त्यांच्या गृहयुद्धाचा सुद्धा तमिळनाडूमध्ये परिणाम झालेला होताच ना आपण बघितलं त्यातच तर लिट्टे या संघटनेने श्री राजीव गांधी यांची हत्या केली ना बरोबर आहे ठीक आहे म्हणजे परराष्ट्र धोरण आखत असताना घटक राज्यांचा विचार संघराज्य शासन व्यवस्था ज्या ठिकाणी आहे संघराज्य राजकीय व्यवस्था ज्या ठिकाणी आहे त्यांना करावा लागतो म्हणजे राजकीय व्यवस्थेचा सुद्धा परराष्ट्र धोरण निश्चित करण्यावर एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून विचार केला जाऊ शकतो तिसरं आहे आर्थिक व्यवस्था अर्थव्यवस्था पहा आपण या ठिकाणी पाहिलं राष्ट्रीय हितसंबंधामध्ये परराष्ट्र धोरण आखण्यात या तीन सोबतच राष्ट्राचा आर्थिक विकास करणं हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण असं उद्दिष्ट असतं आणि त्यामुळं राष्ट्राचा आर्थिक विकास होईल या दृष्टिकोनातूनच आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये ज्या संघटना आंतरराष्ट्रीय संघटना आकाराला येतात त्या संघटनेचा भाग बनणं असेल करार करणं असतील व्यापारी संबंध वृद्धिंगत करणं असतील आर्थिक हितसंबंध वृद्धिंगत करणं असतील या सगळ्या गोष्टींना महत्त्व प्राप्त होतं बरोबर आहे म्हणून परराष्ट्र धोरण निश्चित करणाऱ्या घटकांमध्ये आर्थिक व्यवस्था किंवा अर्थव्यवस्था किंवा आर्थिक कारण हे सुद्धा खूप महत्त्वाचा असा प्रभाव पाडत असतं आमच्या देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातूनच एखादं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी कशा पद्धतीचा व्यवहार करायचा ते ठरवत असतं साहजिकच ज्या राष्ट्राची अर्थव्यवस्था कमजोर आहे त्या राष्ट्राला परराष्ट्र धोरण आखत असताना खूप मर्यादा येतात आणि ज्या राष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत आहे जो देश श्रीमंत आहे थोडक्यात त्या देशाला परराष्ट्र धोरण आखत असताना तितक्याशा मर्यादा येत नाहीत तो खुल्या मनाने परराष्ट्र धोरण आखू शकतो ठीक आहे चौथा घटक आहे इथं राजकीय व्यवस्था आणि इथं राजकीय नेतृत्व राजकीय नेतृत्व आणि राजकीय व्यवस्था वेगळे घटक आहेत मुलांना इथं राज्यकारभार करण्याची जी पद्धत आहे तिला आपण राजकीय व्यवस्था म्हणालो राजकीय नेतृत्व म्हणजे
साधारणपणे लोकशाही ज्या ठिकाणी आहे आता जगभरामध्ये जास्तीत जास्त देशांमध्ये लोकशाही शासन व्यवस्थाच आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण विचार करूया राजकीय नेतृत्वाचा तर लोकशाहीमध्ये देशाचा कारभार बघणारी जी मंडळी असते लोकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मग त्यात सहा जणांचा समावेश प्रामुख्याने करावा लागतो या राजकीय नेतृत्वामध्ये जे आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण ठरवण्यात आखण्यात ते निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावतात निर्णायक अशी भूमिका बजावतात त्यात राष्ट्रपती संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा यामध्ये कदाचित विचारलं जाऊ शकतं राष्ट्रपती पंतप्रधान संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री अर्थमंत्री आणि गृहमंत्री अशी ही सहा अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावणारे परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनातून अशी ही पद आहे या पदावरील व्यक्ती नेहमीच परराष्ट्र धोरण प्रभावित करीत असतात परराष्ट्र धोरणाला आकार देत असतात आपल्याकडे काही उदाहरणं देण्यासारखी उदाहरणं पण आहेत जसं अलिप्ततावाद हे जे परराष्ट्र धोरण होतं या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार तसंही भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण आहेत पंडित जवाहरलाल नेहरू आणि अलिप्ततावाद या परराष्ट्र धोरणाला त्यांनी आकार दिलेला आपल्याला दिसून येतो तसंच अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये सुद्धा भारत पाकिस्तान संबंध सुधारण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आणि विशेषतः भारत चीन संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे परराष्ट्र धोरण आखलं त्याचं पण आपल्याला त्या अनुषंगाने नाव घ्यावं लागतं म्हणजे जे राजकीय नेतृत्व आहे ते सुद्धा परराष्ट्र धोरण निश्चित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी निर्णायक भूमिका बजावत असतं त्यांचा खूप मोठा प्रभाव त्याच्यामध्ये असतो आणि पाचवा घटक आहे प्रशासकीय घटक आता हा जो प्रशासकीय घटक आहे तो काही निवडून आलेला नसतो लोकांनी निवडून दिलेलं त्यांना नसतं ते लोकांचे प्रतिनिधी नसतात बरोबर आहे आपण ज्या स्पर्धा परीक्षा म्हणतो की नाही UPSC MPSC त्याच्यातून हा घटक आकाराला आलेला असतो स्वतःला त्याने सिद्ध केलेलं असतं ठीक आहे मग हा जो प्रशासकीय घटक आहे जसं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आहे आपलं परराष्ट्र यामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालय किंवा परराष्ट्र सचिव या प्रशासकीय घटकामध्ये या या घटकांचा समावेश होतो परराष्ट्र सचिव किंवा परदेशातले राजदूत राजनैतिक अधिकारी किंवा राजनयिक अधिकारी यांचा समावेश प्रशासकीय घटकांमध्ये होतो जे आपल्या राष्ट्राचं परराष्ट्र धोरण आखत असताना पंतप्रधान आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे कारण परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार कुणाला आहे पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला बरोबर आहे एकमेकांच्या सल्लामसलतीनं ते निर्णय घेत असतात निर्णय जरी पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ घेत असलं तरी त्या निर्णयाप्रत पंतप्रधानांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला आणण्याचं काम त्यात मदत करण्याचं काम निर्णय घेण्यामध्ये त्यांना सल्ला देण्याचं काम किंवा माहिती गोळा करण्याचं काम त्या संदर्भामध्ये एखाद्या राष्ट्रासोबत आपल्याला कशा पद्धतीचं धोरण आखायचं आहे एखाद्या राष्ट्रासोबत संबंध कसे आपल्याला ठेवायचे आहेत कशा स्वरूपाचा करार करायचा आहे तह करायचा आहे व्यवहार करायचा आहे या संदर्भात माहिती गोळा करण्याचा अधिकार माहिती गोळा करण्याचं काम ती जबाबदारी कोण पार पाडतं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय मग परराष्ट्र सचिव आहेत परराष्ट्रातील आपले राजदूत आहेत राजनयिक अधिकारी आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सध्या जे अजित डोवल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत
त्यांची भूमिका सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची. कारण परराष्ट्र धोरण आखण्यामध्ये पंतप्रधानाने त्यांच्या मंत्रिमंडळाला सल्ला देण्याचं, मार्गदर्शन करण्याचं, माहिती गोळा करण्याचं, त्या माहितीचं विश्लेषण, त्याचा अर्थ सांगण्याचं उलगडून काम कोण करत असतात? ही सगळी प्रशासकीय घटकाच्या अंतर्गत येणारी मंडळी करीत असते, अधिकारी करत असतात. म्हणून हे पाच घटक परराष्ट्र धोरण निश्चित करण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे असतात. एक, देशाचं भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था अर्थात अर्थव्यवस्था, राजकीय नेतृत्व आणि प्रशासकीय घटक. या पाच घटकांच्या आधारे कोणत्याही देशाचं परराष्ट्र धोरण हे आखलं जातं. ठीक आहे, हॅव अ नाईस डे.